आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी तिला शोधत नाही फिरणार. बाय संजिता प्लीज. मणी आय सेड डोंट. मणी हॅलो 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 मणी हॅलो हॅलो हो हो आहे मी. बोल ऐक. हा ऐक ऐक. ठीक आहे थोडेसे उपकार करते मी तुझ्या. देते तुझ्या बायकोला फोन. थांब. आले मी. स्वानंदी 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 अगं कुठे आहेस तू? स्वानंदी मणीचा फोन आहे, कुठे आहेस तू? संचिता मॅडम इकडे आहे मी. ओके तू इथे असोय. मी घरभर शोधते तुला. घे मणीचा फोन आहे तुझ्यासाठी. मणी सरांचा फोन? नको नको त्यांना इथला आवाज नको जायला. त्यांना जर कळलं मी गालीच्या धुती आहे तर त्यांना लय वाईट वाटेल. घे अगं घे. मी आले. हा मणी सर बोला ना. स्वानंदी आपला फोन असा कुठे ठेवायचा असतो का? तुमच्या ऐवजी त्या संचेताचा आवाज ऐकला नको नको ते विचार आले एक सेकंद डोक्यात. मणी सर अहो मी ठीक आहे, नका काळजी करू. काय झालं बोला. माय गॉड इतक्या कमी वेळात हा गालीच्या धुऊन झाला सुद्धा. स्वानंदी नक्की कोण आहे? प्रेग्नंट असून सुद्धा इतक्या सहज कसं काय करू शकते ती इतकं काम? कुठे आहात तुम्ही? काय करताय? मी आराम करत होते, झोपले होते. झोपलाय? आणि जेवणाचं काय? जेवलात का? हा जेवले मणी सर, पोटभर जेवले. स्वानंदी जिंकलीच नाही पाहिजे. संचिता काहीतरी कर, काहीतरी कर प्लीज. काय खाल्लं? काय भेंडीची भाजी कडी केली होती मी आणि ज्वारीची भाकर आणि भात पण खाल्ला मी. मी जेवले पोटभर. काय सांगताय काय? भेंडीची भाजी? अहो भेंडीची भाजी म्हणजे माझा जीवकी प्राण. तुम्ही घरी भेंडीची भाजी बनवली आणि मी खायला घरी नाही. स्वानंदी खूप हौस आहे ना तुला पटापट काम करायची. आता पुन्हा एकदा तेच काम कर. पण एक काम करा, ती भेंडीची भाजी ठेवा माझ्यासाठी, मी आलो की ती खाईन. ओके बरं. पण तुम्ही काही खाल्लं का? म्हणजे न खाताच गेले होते ना तुम्ही. नाही मी जेवलो ना. नाही म्हणजे मलाही भूक लागली होती, प्रचंड भूक लागली होती. मग सो एका हॉटेलमध्ये राईस प्लेट खाल्ली, त्यामुळे आता अगदी पोट गच्च भरलंय. बरं ठीक आहे.